zanda, zaukari, zanda, zaukari. लाज वाटायला पाहिजे राव हा मला सोडून तुम्ही शहरात गेले इथं मला काय काय अडचणी आल्या माहित का तीन दिवस दार दुकान बघत कोणी उघडलं नाही अरे नाही उड मग तुझ्याशिवाय मला कोण आहे बादशा तुझ्या आठवणीने मी आलो का नाही बादशा आप धोतो सोडून पॅन्ट घालायला लागलाय पहिले का भांगडे फिरत होते का अरे मी परत सुद्धा पूर्वी सुद्धा वस्त्रामध्येच होतो आता सुद्धा मी वस्त्रातच आहे कोण माणूस आणलं गावात नवीन अरे कोणी म्हणजे पवार येते पवारांची भीती आम्हाला दाखवू नका अरे दादा अरे दादा तुझे समजतो ते पवार हे नाहीत तू ते गाणं ऐकलं का तुझ्या रूपाच चांदण पडलं चांदण पडलं माझ्या रूपाला काय म्हणायचं नाही अरे तुझ्या रूपाला कोण काय म्हणते ते गाणं म्हणतो मी तुला रूपा तिच्या नवऱ्याची अजून तो झालं नाही का बस त्या रूपाच चांदण पडलं मला भिजू द्या मला शेत भिजू द्या मला त्याचे गीतकार येते गीतकार आहे का डॉक्टर विनायक पवार ते विनायक आणि हे नालायक ए मला नालायक म्हणतोस का म्हणजे त्यांच्या सोबत विनायक आहे आपल्या सोबत पण विनायक हे डॉक्टर विनायक पवार गीतकार आहे गीतकार विनायक रे गीत एक काम कर थांब माझ्यावर एक गाणं लिहा मग लिहा लिहा गाणं कस काय लिहाणार गाणं बाबा लिहा तुम्ही मा इथे सांगतो मी झालं पहिलं दूध प्यायत होतो नंतर दारू प्यायला लागलो आणि आता पुन्हा पाण्यात दारू प्यायला लागलो सकाळी उठलो तोंड सुद्धा मी दारूनी धुतो संध्याकाळी झोपलो तर जेवणाचा हात सुद्धा मी दारूनी धुतो याच्यावर गाणं कसं याच्यावर गाणं लिहायचं म्हणजे याला म्हणते खाली तुम्ही थांबा थोडा तुम्हाला नाही माहिती हे कोण आहे स्पष्ट सांगा नाही तर मला 20 रुपये द्या यांनी ना आता खवाडा त्याच्यानंतर बबन त्याच्यानंतर अजून कुठला सर रौंदळ त्याच्यामध्ये नाहीत ना यायचे अरे रौंदळचे काय गाणे गाजते सगळ्या महाराष्ट्रात नाही नाही रौंदळ मध्ये त्यांनी सरपंचाची भूमिका केली तुम्ही म्हणजे सिनेमा काढतात का पण ते कोणी तुम्ही काढे का तुमच्या खर्चात काढे का तुम्ही तुला काय करायचंय रौंदळ अख्ख्या महाराष्ट्रात नाही देशात गाजणार आहे देशात कोणाचा आहे तो रौंदळ अरे बाबा गजानन पडोळ त्या सिनेमाचे डायरेक्टर आणि हिरो 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 सांगा त्याला खवाडा बघितला का खवाडा बबनचा हिरो भाऊसाहेब शिंदे भाऊसाहेब शिंदे ते मा ओळखीत मी 50 वेळेस त्या बबन पिक्चर पाहिलाय पण ते मला ओळख देत नाही राव त्या फायटिंग झाली त्याची आता फटक्यान हानले दूध उडालं माझ्या तोंडावर ए बादशा ते दूध नव्हतं कोणीतरी पान खाऊन थुकलं होतं लक्षच म्हणलं लाल कर आलाय मला हाव गडे त्याला सांगा पुढच्या बारची भेटलं ना तर मी पुढे तिकीट काढून पुढे असतोय हा कॅन्ड फॅन जरा हळू मारत म्हणा गजू नाही का गजू पदूळ सुद्धा ओळखीचं आहे पण मला भेटलं ते मला ओळखील नाही बा मी पेलेलो होतो ना प्रश्न एवढा आहे पेणाऱ्याला कोणी ओळखीत नाही आणि पेणाऱ्या इतकं इमानदार कोणी भेटणार नाही तू पेन सोडून दे तू पेतो म्हणून तू सगळी चव घातली तुम्ही गाव सोडून द्या मी पेन सोडून द्या तुम्ही काय 10 रुपये द्या 20 रुपये कशाला आता 20 रुपये 20 द्या वीस कशाला द्या तुम्ही ग्रामपंचायत फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन काय म्हणतय मला नाही कळत काय म्हणजे तुझ्या माहिती करता सांगतो रौंदळ पिक्चर मध्ये मी सुद्धा काम केलंय त्याच्यामध्ये मी रौंदळ मध्ये भाऊराव शिंदेचा मामा दाखवलंय माझी लावणी करता का तुम्ही अरे काय अरे माणसाने आयुष्यात प्रगती केली पाहिजे का नाही एक दिवस खड्ड्यात तिथं राहतो मग काय पाहिजे तुला 11 बिकल आहे का नाही अजिबात नाही
याला म्हणते येरे उद्योग आणि बस खांद्यावर तात्या कुठं राहते चला पटकन भेटला ते भेटला आता डायरेक्ट 3 मार्चला थिएटरात भेट नाही नाही 3 मार्चला काय राऊंड द रिलीज मी येतो ना शंभर भेटले एक नंबर काम झालं सगळा रौंदळच घातलास गड्या तुम्ही तो काल गाव सोडून गेलात कुठे तुम्ही गाव सोडलं गाव इकलं तर नाही ना मला तर काल तुम्ही दुसरं लग्न केलं खरं काय काय याच्या धोत्राची पॅन्ट कधी झाली वाय बघा आता रुपा अरे काय बाई आता असं थोडी असतं का थोडी एक दिवस शहरात गेलं म्हणजे 4 लोकांप्रमाणे वागावं लागत बरोबर आहे पण गावाकडे पण जरा लक्ष द्या गाव काय दत्तक देऊन टाकलं काय लोकांना कोण पाहुणे अरे रुपा तुझ्या रुपाच चांदण त्याचे गीतकार आहेत मग अरे वा वा भारी गाणे बर का आणि तुला माहिती का आता आहे ना 3 मार्चला त्यांचं पिक्चर रिलीज होतोय रौंदळ अरे बापरे त्यातलं गाणं भारी किती ती ढगान एक नंबर गाणं बर का छान भारी लॉलीपॉप आणलं येताना विसरलं रे लॉलीपॉप आणलं आता मी म्हणलं तू मोठी झाली कशाला लॉलीपॉप द्यायचं तुला बरं जाऊ दे हे देतील की बरं तुमचा पिक्चर आहे हिरो अरे त्याच्यात हिरो भाऊराव शिंदे भाऊसाहेब शिंदे बाबन पिक्चर फाडा पिक्चर त्याचा आहे तुमच्या माहिती करता सांगतो त्या पिक्चर मध्ये रौंदळ मध्ये मी पण काम केलंय बरं का मग भाऊसाहेब शिंदे आहे ना त्याचा मामा दाखवलं मी अरे पूर्ण आता पैसे नाही माझ्याकडे आपल्याला आपल्या शेतकऱ्यांचा प्रश्न मांडलाय त्याच्यात हिट करायचा आपला पिक्चर चालवायचा आणि तुला माहिती का तातीने आम्हाला जेवायला बोलवलंय आणि काय केलं तिने माहिती का मटण लबाडाचं जेव काय म्हणतात ना लबाडाचं जेवल्याशिवाय खरं नाही गाडी बी स्टार्ट आहे ना म्हणजे काय दळत बसतात आणि काय आपलं गावातली मतदार आहे तो आपल्याच मूळ आहे काय म्हणतोय पेपर ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा आता मोठ्या पडद्यावर रौंदाळ मराठी चित्रपट 3 मार्चला रिलीज व्हायला चला कुणीतरी शेतकऱ्यांच्या बद्दल लिहितय मांडतय चांगली गोष्ट आहे बाबा काय सिंचन नमस्कार तात्या नमस्कार पाहू नको बसा बसा काय म्हणताय आप्पा काय तुम्ही तर गाव सोडलं किंवा सरपंच आम्ही बसवलं आमच्या बोकांनी गेलाय गावाला सोडून का त्यांनी काय केलं आता काय जाऊ दे त्याच्याबद्दल सांगायचं म्हणलं ना 2 दिवस पुरणार नाही तर बरं पाहू नको नाही हे डॉक्टर विनायक पवार विनायक पवारांना कोण ओळखत नाही सर तुमचा मी वाचन करतो मला माहिती आहे यांच्या कविता कसल्या आहेत मग भारी मग कविता गाणी मला माहित नाही तो विनायक भेटण्याचा योग पण आला पवार साहेब आपला बाकी काय पिक्चरचे गाणे पण देतात ते माहिती ना खोडा घ्या बबन घ्या काय गाणी येत राहते काय शब्द आहे त्या आता 3 मार्चला जो रौंदळ येतोय ना आपला हा त्याचे सगळे गीत यांनी रौंदळचे पण तुम्ही आत्ताच बातमी वाचली हवा का काय ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा मोठ्या पडद्यावर आणि याचे गाणे तुम्ही लिहिलेत 4 गाणे हे मला पटलं बरं का शेतीमाती लोक चित्रपट करतात आणि ते मोठ्या पडद्यावर ते महत्वाचे तात्या आपल्या शेतकऱ्यांचा प्रश्न मांडलाय जेवळ्याचा चांगले किती तारखेला पिक्चर लिहिलं होतं 3 मार्चला होतोय आता 3 मार्चला बर तात्या गजानन पडोळ डायरेक्टर आहेत त्याचे भाऊसाहेब शिंदे प्रमुख भूमिकेत अच्छा अच्छा नाही भाऊसाहेब शिंदे म्हणजे काय रांगडा भिऱ्याचा असल मातीतलं सौंदर्य पण ते नॅचरलपणा जे काय म्हणतात ना ते शिकायचं असेल तर भाऊ शिंदेचा तुम्ही खोडा बघा बबन बघा काय पिक्चर आहे नाही करतात चांगली गोष्ट आहे रौंदळ सिनेमाचं नाव आहे तुमचं रौंदळ बरं मग आमच्याकडे काय येणं केलं काय हे बघा मी काय म्हणतो म्हणजे मराठी सिनेमाला मराठी रसिक मोठ्या प्रमाणात तो सिनेमा बघायला जावा गेला पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही आता ग्रामपंचायत आणि पंचक्रोशीत तुमचं एवढं मोठं नाव नाही तालुक्यात आपला शब्द डावलत नाही पवार साहेब माझं काय तुम्ही काहीच काळजी करू नका हा बघा
3 मार्चला पहिल्या दिवशी पहिला शो बघायला आमचा गाव थिएटर मध्ये आला. हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि मीच नाही, माझ्या पंचकृषीतील माझ्या तालुक्यातील प्रत्येक माणूस शेतकऱ्यांवर बनवला हा पिक्चर पहिल्या थिएटर मध्ये असा. हा त्याच्यामुळे मी आमच्या अख्ख्या गावाला तर सांगणारच सांगणार आहे, पण आमच्या या चांडाळ चौकडीच्या वतीनं उभ्या महाराष्ट्राला सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे. 3 मार्च 2023ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन सर्वांनी नक्की बघा मराठमोळा रांगड्या बाजाचा आपला लाडका चित्रपट रौंदर. ओ लया अंकार नकरू सोन्याची लंका होती रावणाची पार गेली. तुम्ही आम्ही कोण आहे? म्हणजे मी रावण आहे. रावण दिसतो का? शेटचं नाव काय? याच होय मेजर. मेजर तुम्ही आतापर्यंत लोकांना का लुटला असण ना? ते लुटला असण, पण आता बस कर. चिटकन ना मी चिटकन तर पण सगळ्या गावांना टोळ्यालं. आपल्या गावाला अजून एकही टोळी नाही आली. तुम्हाला ऊस तोडायच्या टायमाला आमचं ध्यान होतं काय? तुम्ही जर अण्णांना मतदान केलं असतं ना, तर अण्णा आज आमदार असते. आमदार मतदानाचा आणि ऊसाचा काय संबंध? शेअर्स भरतोय आम्ही इथं. तुम्ही तर गाठून फाट्या मारायला लागले. कारखाना का तुझ्या बापाचा आहे का सोंगे? भिकाऱ्यासारखा वर्गणी गोळा करून कारखाना उभा केलाय. आम्ही तो कारखाना आमचा आहे. लाज वाटते का? लाज वाटते. त्याचा पद्धतशीर कार्यक्रम लावलाय. मला कळते काय करायचं काय नाही ते. मी दाखवतो त्याला माझा इंगा. ट्रॅक्टर जा, उसा सकट जा, भडका उडाला पाहिजे भडका. इथं कोणी आलतू फालतू येते आणि मारून जाते, लाज नाही वाटत तुम्हाला? तुम्हाला काही चेअरमनची चाटायची ना, त्याच्या दारात जाऊन चाटा. भेटू शकणं लय मारलं रा बापलं मला. चला